नमस्कार, टीबीएम सेवनच्या आजच्या बुलेटिन मध्ये मी मोहसिन अहमद खान आपलं स्वागत करतो. चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. परभणीच्या जंतर मंतर मैदानावर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर अन्य मागण्यांसाठी मागील 3 दिवसापासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, कार्यकर्ते उपोषण स्थळास भेट देत आहे व आपला पाठिंबा दर्शवित आहेत. समाजात सुद्धा या आंदोलनाची मोठी दखल घेतली जात आहे. आज शनिवारी परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी उपोषण स्थळास भेट दिली व मुस्लिम पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपोषणकर्ते व कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात या उपोषणाविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. परभणी शहरातील प्रत्येक ठिकाणाहून आळीपाळीने लोक उपोषण स्थळात येऊन भेट देत आहेत. तसेच जोपर्यंत मुस्लिम आरक्षणाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सकल मुस्लिम समाजच्या वतीने सांगण्यात येत आहे. या आंदोलनाची व्याप्तीसुद्धा वाढवण्याची सध्या तयारी सुरू आहे. परभणी शहरातील विविध भागातील नागरिकांसह आता परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शासनाने तात्काळ मुस्लिम आरक्षण लागू करावे अशी मागणी घेऊन मौलाना जहांगीर नदवी यांच्या नेतृत्वात